सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। कोपरखेरने प्रभाग क्रमांक 51 माजी नगरसेविका आणि माजी आरोग्य समिती सभापती वैशाली नाईक यांची प्रभागात ओळख ही कार्यतत्पर नगरसेविका अशी आहे। त्यांच्या माध्यमातून प्रभागातील महिलांसाठी स्वयंपाक मुक्त हळदी कुंकू हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी राबवला। यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील महिला वर्ग उपस्थित होता। याचबरोबर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले। यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक लीलाधर नाईक, माजी नगरसेविका संगीता महात्रे, राफा नाईकचे विश्वस्त सुरेश नाईक, कल्पना संजीव नाईक, कल्याणी संदीप नाईक, वैष्णवी वैभव नाईक याबरोबरच समाजसेविका सुनीता हांडे पाटील उपस्थित होत्या। कार्यक्रमाप्रसंगी महिलांसाठी विविध खेळ देखील ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला।
याचबरोबर महिलांसाठी लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आला होता. यावेळी आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते लकी ड्रॉची नावे काढून महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी नगरसेवक कार्यकाळात वैशाली नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्यांचे कौतुक केले व आरोग्य समिती सभापती असताना शहरातील लोकांना चांगले आरोग्य मिळावे यासाठी त्यांनी जीवाचे रान केले असल्याची भावना व्यक्त केली. वैशाली नाईक यांना गेल्या 6 वर्षापूर्वी, कारण हा 1 वर्ष गेला कोरोनामध्ये, म्हणजे निवडणुका 1 वर्ष पुढे ढकलल्या गेल्या. 6 वर्षापूर्वी वैशालीला मी इथून उभे राहण्याच्याकरता परवानगी दिली. लोकांनी वैशालीला निवडून दिलं. नोकरी असताना वैशालीनी पूर्ण अभ्यास करून महापालिकेचं प्रशासन समजून घेतलं. नगरसेवकाची जबाबदारी आणि कर्तव्य हा दोन्ही समजून घेतलं आणि त्याच्यानंतर कार्याला गती लागली. वैशालीनं चांगलं काम केलं हे बघून वैशालीकडे आरोग्य समितीचं सभापतीपद देण्यात आलं आणि वैशालीनं ती जबाबदारी अतिशय पूर्ण क्षमतेनं पार पाडली. लोकांना आरोग्य चांगले देण्याकरता त्यांनी जीवाचं रान केलं आणि ह्या प्रभागामधील जनतेला दिलेले शब्द पूर्ण केले. आज हळदी कुंकू समारंभ वैशालीने त्या ठिकाणी आज घडवून आणला. महिलांना एकत्र राहण्याचं काम केलं. महिलांमध्ये कलागुणाला वाव मिळण्याकरता तिनं प्रयत्न केलेले आहेत. वैशालीच्या ह्या सामाजिक जीवनाला, राजकीय जीवनाला कायमच्याच माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी असेही सांगितले की वैशाली नाईक यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असून देखील त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या कामात व्यत्यय येऊ दिला नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, ते परमेश्वराच्या हातात असतात. दुःखाचा डोंगर कोसळला, परंतु वैशालीनं मनाचा मोठेपणा करून सर्व दुःखाला दूर सारून आपलं कर्तव्य होते जे जनसामान्यांनी तिला निवडून दिलं होतं ते तिने पूर्ण केलं आणि तिची कारकिर्द आतापर्यंत यशस्वी झालेली आहे आणि म्हणून तिचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे. वैशालीला भविष्यकाळामध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये तिला पूर्णत्वानं त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली जाईल आणि तिचं कार्य जनतेकरता राहील अशा प्रकारची निश्चितपणे आम्ही देखरेख करू. वैशाली नाईक यांनी त्यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली. माझा अगोदर सुद्धा एक फार्म सोसायटी मध्ये हळदीकुंकू झालेला. हा सर्वात मोठा हळदीकुंकू सेक्टर 12 असतो माझा दरवेळेला आणि यावेळेला इलेक्शनच्या अनुषंगाने आपण जनसंपर्क कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन ठेवलेलं. तर महिलांचं आता त्यांना कोरोना काळामध्ये कुठे बाहेर जायला भेटलंच नव्हतं, त्यामुळे आता त्या आल्या, त्यामुळे नटून सजून आल्या, तुम्ही बघितलेलंच आहेत. त्यामुळे आता त्यांचे त्यांना सुद्धा एकदम उत्साह वाटलं. गेम्स घेतले आपण, ऑर्केस्ट्रा ठेवलेलं आहे, त्यांना घरात बसून बसून कंटाळा आला, त्या थोडंसं त्यांना संधी भेटली घराच्या बाहेर निघायची ती मी दिलेली आहे बस. आता महिलांना आता आपण कुठे आता तुम्ही सुद्धा महिला, तुम्हाला महिलांना माहिती आहे की कुठेही गेले तरी घरी काय मुलं काय खातील, नवरा काय खाईल ही चिंता लागलेली असते. आता बघा तुम्ही पण असताय. त्यामुळे स्वयंपाकमुक्त म्हणजे मी सांगितलेलं पूर्ण परिवाराला घेऊन येईल ते, त्यामुळे कसं तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करू शकता. एकदम काळजी की राहील घरी काय होते काय नाही, कोणाचं पाणी येत असतं, कोणाचं मुलं ऑफिसमधून येत असतात, नवरे ऑफिसमधून येत असतात, त्याच्यासाठी ते धावधावत पळत पळत जातात. आता कसे रिलॅक्सली बसलेले आहेत एकदम. त्यांनी असेही सांगितले की जेव्हा त्यांच्यावर मोठा प्रसंग आला तेव्हा प्रभागातील नागरिकांनी सख्या भावा बहिणीप्रमाणे प्रेम देऊन दुःखातून त्यांना बाहेर काढले आणि आज त्यांना प्रभागातील नागरिक ताई म्हणून संबोधतात. हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. पहिली 1 वर्ष तर मला संकट बनवण्यात झाली. नंतर जेव्हा माझ्यावर मोठा प्रसंग आलेला त्याच्यानंतर माझी जवळीक जास्त वाढत गेली, त्यांनी अटॅचमेंट वाढत गेली. त्यांनी मला जो म्हणजे सख्या बहीण भावासारखंच त्यांनी मला प्रत्येक वेळेला वागवलेलं आहे. त्यामुळे मला इकडे कोणी मॅडम बोलत नाही, फक्त ताईच बोलतात. ही माझी मोठी पावती आहे. आमदार गणेश नाईक यांच्याकडून मिळालेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांनी सांगितले की त्यांच्यामुळे त्यांना कोणत्याही कामात अडथळा आला नाही. आता ते वडील आहेत, वडील तर मुलीचं कौतुक करणार आहेत, तरी पण एक प्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेला मला साथ दिलेली आहे. त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी पुढे पुढे होत गेलेली आणि त्यांच्या आशीर्वादाने मला कोणत्याही कामाला अडथळा आला नाही, प्रत्येक काम पूर्ण होत गेले. प्रभागातील एका महिलेने वैशाली नाईक या प्रभागातील महिलांशी मैत्रिणीप्रमाणे वागतात अशी भावना व्यक्त केली. वैशाली खूप खरंच खूप चांगली म्हणजे खूप छान आहे, म्हणजे सगळ्यांना समजून घेणारी, स्वतःचं दुःख मागे टाकून करणारी सगळ्यांसाठी. आणि माझी तर नगरसेविका आहे पण आम्ही तिला मैत्रीण म्हणून मानतो.
नगरसेवी तर खूप लांब राहिली पण मैत्रीपेक्षा जास्त टिकते आमच्यासाठी. हे तर सत्य आहे किंवा आम्ही म्हणजे असं कोणाचं बोलून वगैरे नाही, जे मी अनुभवलं ते बोलते. मला खूप मदत केली जाते, सगळ्यांनाच करतात त्या मदतीसाठी कधी तर नाही, रात्री कधी पण तुम्ही हे करा. त्यांच्यामुळे मी खूप लोकांची पण मदत केली, त्यांच्यामुळेच केली. मी तर मी स्वतःहून काय करत नाही, पण त्यांना जे सांगेल ना तेच सगळ्यांची मदत मी स्वतःहून करते त्यांच्यामुळे. त्याच्यामुळे खूप सगळं म्हणजे त्यांच्यासाठी काही जे बोलायला खूप कमी आहे. त्यांनी ना नगरसेविका म्हणून नाही, ताई बहीण या उद्देशाने त्यांनी केलेलं आणि माझ्यासाठी नगरसेवी नाही, मैत्रीण आहे, मैत्रीण खास मैत्रीण आहे. स्वयंपाक मुक्त हळदी कुंकूचा महिलांनी एकत्रितरित्या सहभोजन करून मनमुराद आनंद लुटला. ब्यूरो रिपोर्ट, NMTV न्यूज़.